अनेक लोक जोडलेले आहेत आणि गेल्या 27 वर्षापासून अमराळी ज्वेलर्स पुणे फेस्टिवलसोबत जोडलेलं आहे, तेच दोघं जणही माझ्यासोबत आहे. मॅडम, खूप खूप अभिनंदन. आणि कसं वाटतं? खूप छान. आज हा पुणे फेस्टिवलचा सगळ्यात टॉप कार्यक्रम असा आम्हाला वाटतं आहे आणि आमचं भाग्यवान आम्ही आहोत की आम्हाला ह्यामध्ये भाग घेता आला. आजच्या सगळ्याच कंटेस्टंट खूप छान होत्या आणि आम्हाला फेस्टिवलला काहीतरी करण्याची इच्छा होती, ती आमची आज पूर्ण झाली. आमची ज्वेलरी आज इकडे कंटेस्टंटला सगळ्यांसमोर दिसली. खूप खूप फेस्टिवलचे आणि पुणे फेस्टिवलचे आणि मुळात आमच्या कलमाडी साहेबांचे धन्यवाद मानतो आम्ही. पुणे फेस्टिवल हे गेल्या 34 वर्ष अखंडपणे पुणे शहराला नव्हे तर भारतामध्ये नावाजलेला फेस्टिवल आहे. कलमाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे फेस्टिवल गेल्या 34 वर्ष अखंड होतं आहे आणि ह्यावर्षी गेल्या 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर हे फेस्टिवल जे झालं ते निश्चितपणे पुणे शहराला दिशा नव्हे तर भारताला पुणे फेस्टिवलचा महाराजा म्हणायला पाहिजे असं हे फेस्टिवल झालेले. आणि आजचा जो मिस पुणे हा कलमाडी साहेबांच्या डोळ्या देखत झाला आणि हा अत्यंत नेत्रदीपक असा सोहळा झाला. पुणेकरांनी निश्चितपणे याला दाद दिली आहे. आज पुणे फेस्टिवलतर्फे पुणे मिस पुणे हा उपक्रम अतिशय सुरेख आणि देखणा आणि ह्यामुळे निश्चितपणे अखंड व्यासपीठ ह्या पुणेकरांना मिळालेले वेगळं व्यासपीठ ह्या मिस पुणे ज्या झालेल्या आहेत त्यांना मिळालेले. धन्यवाद पुणे फेस्टिवलचं मनापासून धन्यवाद.